ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। यडूरवाडीतील युवकाचा अज्ञातांकडून खून। यडूरवाडी तालुका चिकोडी येथील अनिल बाळू सावळे वय वर्ष 31 या युवकाचा अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वार करून खून करून मृतदेह यडूरवाडी गावच्या हद्दीत टाकण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली। यंदा गुढीपाडव्याला साखरेचे हार महागणार। यंदा साखर हारांच्या किमतीमध्ये कमालीची वाढ झाली आहे, त्यामुळे सामान्य नागरिकांना यंदा साखर हार महागल्याने जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। कुपवाडे येथे सोन्याचे दागिने केले लंपास। कुपवाडे येथे घराचा कडी कोंडा तोडून चोरट्यांनी 39,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले। पत्नी समोर झालेल्या अपमानाचा घेतला विचित्र बदला, जन्मदात्या वडिलांचा खेळ खल्लास। सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील सोनलगी या ठिकाणी बापलेकाच्या नात्याला काळिंबा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली। येथील एका तरुणाने किरकोळ कारणातून आपल्या वडिलांची निर्गुण हत्या केली आहे। जात्यातले पीठ झालंय आणि सुपातले जात्यात जायला लागलेत। चंद्रकांतदा पाटील भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले की जात्यातले पीठ झालंय आणि सुपातले जात्यात जायला लागलेत, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीला लगावला। इचलकरंजीत राज्यमंत्री यड्रावकर आमदार प्रकाश आवडे यांच्यात जुगलबंदी। इचलकरंजी शहरामध्ये एका खासगी कार्यक्रमात आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार प्रकाश आवडे व काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे यांनी एकमेकावर टीका केली। येथील नागरिकांना त्यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळाली। उद्घाटनासाठी स्मारकात घुसणारे 3 कार्यकर्ते ताब्यात। सांगलीतल्या अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उद्घाटनासाठी स्मारकात घुसणाऱ्या 3 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। कुरुंदवाड येथे परशुरामाच्या खेळाला बालाजीचा आशीर्वाद। कुरुंदवाड लगतच्या 27 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आकड्याचा खेळ सुरू असतो। या परशुरामाच्या खेळाला बालाजीचा आशीर्वाद असल्याने या खेळाला मोठी ऊर्जितावस्था निर्माण झाली आहे। तेरवाड येथील बसस्थानक चौक धोकादायक। तेरवाड येथील बसस्थानक चौक धोकादायक बनला असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कुरुंदवाड मध्ये रस्त्यावर वाहतुकीची कोंडी। कुरुंदवाड येथील हेरवाड व आकीवाटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली आहे। येथे वाहतूक नियंत्रक नेमण्याची मागणी होत आहे।